नमस्कार, मी राहुल गिरमकर आपले स्वागत करतो. आज आपण नवीन रेसिपी पाहूया, तंदुरी फिश. या ठिकाणी आपण मासे घेतलेले आहेत, स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. त्यानंतर तंदुरी फिशसाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी मीठ, हळद, मिरच पावडर, आलू लसूण पेस्ट एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये लिंबू पिळून एकत्र करायचे. एक साधी चूल तयार करून त्यामध्ये चूल पेटवून चांगले हार पडूस तर पेटून द्यायचे. चूल हार व्यवस्थित पडला पाहिजे त्याचा. तंदूर पेस्टसाठी घेतलेला मसाला लिंबू पिळून एकत्र करायचा आहे. फक्त लिंबू पिळायचं त्यामध्ये आणि आपण जे मासे स्वच्छ करून देतो त्याला असे चाकूने चिरा द्यायच्यात आणि त्या चिरामध्ये म्हणजे त्या कटमध्ये हा मसाला असा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. पूर्ण आतून लावून पण घ्यायचा आहे. व्यवस्थित मसाला भरायचा आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही, लिंबू पिळून तो मसाला ओला करून घ्यायचा आहे. आतमध्ये अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आतमधून पण मसाला. पूर्ण मसाला लावून अशा प्रकारे आपले मासे तयार झालेले आहेत सर्व बाजूंनी. अशा प्रकारे चांगल्या हार पडलेल्या चुलीत आपण ते तार घालून मासे ठेवायचे थारावरती, विस्तवावरती, किंवा डायरेक्ट ठेवले तरी भाजल्यानंतर पलटी करायचे थोड्या वेळाने. मस्त दोन्ही साईडने भाजून घेतलेले आहेत भाजे आणि मस्त खरपूस भाजून तयार झालेले आहेत मासे आपले खाण्यासाठी, तंदुरी फिश. धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल.